नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या यूट्यूब चॅनलवर मी अमोल मांगुकर आपलं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 3 बहुपदी याची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत। या अगोदर आपण इयत्ता 9वी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 मधील 2 प्रकरण आणि गणित भाग 2 मधील 2 प्रकरण असे 4 प्रकरण या ठिकाणी अपलोड केलेले आहे आणि आज आपण या गणित भाग 1 च्या 3 प्रकरणाची सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी आपण जर सक्सेस की या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचं बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला या अगोदर अपलोड केलेले व्हिडिओ पाहता येतील आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून मिळत राहील। तर या ठिकाणी पहा, सुरुवात करू आपण बहुपदी या प्रकरणाला। बहुपदी या प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत त्यावर एकदा नजर टाकू आणि मग लगेच या ठिकाणी आपल्याला सुरुवात करता येईल। तर या प्रकरणामध्ये आपल्याला बहुपदीची ओळख करून घ्यायची आहे। बहुपदींवरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या शिकायच्या आहेत। बहुपदींचा कोटी म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। यामध्ये एका चलातील बहुपदीचा कोटी आणि दोन चलातील बहुपदीचा कोटी हेही आपण शिकणार आहोत। संश्लेषक भागाकार पद्धती बहुपदींसाठी आपल्याला शिकायची आहे। बहुपदींची किंमत काढणे आणि शेष सिद्धांत या सगळ्या गोष्टी आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत। अतिशय महत्त्वाचं असणार हे प्रकरण आहे। या प्रकरणावर आधारित इयत्ता 10वीसाठी तुम्हाला वर्ग समीकरण हे प्रकरण दिलेलं आहे आणि तेही तिथं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आपल्याला दिलेलं आहे। तर ठीक आहे, आपण सुरुवात करू बहुपदीपासून। तर इयत्ता 7वी आणि 8वीमध्ये असताना आपण अशा प्रकारच्या बैजिक राशींचा अभ्यास केला आहे। तर या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 7x - 9, त्यानंतर यक्सचा 4th घात वजा 9x² अधिक 3, एक्स घन अधिक 4x² वजा 5x - 2। तर या प्रकारच्या राशींचा अभ्यास आपण 7वी आणि 8वीला असताना, म्हणजे यांची ओळख आपण या ठिकाणी केली होती। मग या राशींमध्ये नेमकं यांना आपण बैजिक राशी असं म्हणतो आणि बैजिक राशी म्हणण्याचं मुख्य कारण आहे की या राशींमध्ये आपण इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून या राशींना लिहिलेलं आहे। उदाहरणार्थ अशाही राशी आपण 8वीत असताना शिकलो, y = 5 = 12। तर या ठिकाणी पहा, वाय हे काय इंग्रजी मुळाक्षर वापरले गेले। या पहिल्या राशीमध्ये एक्स हे इंग्रजी मुळाक्षर वापरले, याला आपण चल असं म्हणतो। आणि जेव्हा आपण दिलेल्या राशीमध्ये चलांचा वापर करतो, म्हणजे इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करतो, मग अशा राशींना आपण बैजिक राशी असे म्हणतो। या ठिकाणी यांना काय म्हणतोय, बैजिक राशी। ज्यावेळी आपण दिलेल्या राशीमध्ये इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करतो, ए पासून झेड पर्यंत कुठलंही इंग्रजी मुळाक्षर आपण यामध्ये वापरलं असेल, तर अशा राशींना आपण बैजिक राशी म्हणतो। मग बैजिक राशीमध्ये आता याला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। समजा आपण पहिली जी बैजिक राशी घेतली आहे याचा जर विचार केला, पहिली आणि दुसरीचा, तर या ठिकाणी पहा, यक्स हे मुळाक्षर जे आहे यक्सला आपण या ठिकाणी चल असं म्हणतो। जे इंग्रजी मुळाक्षर त्या ठिकाणी वापरलेलं आहे त्याला चल म्हणतो। त्यानंतर चलाच्या समोर असलेली जी संख्या असते त्याला आपण चलाचा सहगुणक, जसं की यक्सच्या समोर अगोदर असलेली संख्या इथं 7 आहे म्हणून 7 हे काय झाली, यक्सचा सहगुणक, याला आपण
सहगुण का संबंध हो। एक्स वर्गाच्या समोर संख्या दिली नाही म्हणजे एक्स वर्गाच्या समोर संख्या एक आहे, म्हणून एक्स वर्गाचा सहगुणक इथं एक होईल। आणि ऋण 9 किंवा वजा 9 याला आपण स्थिर पद म्हणतो। यामध्ये आपल्याला चल दिसत नाहीये, परंतु या बहुपदेला आपण प्रमाण रूपामध्ये लिहिल्यास एक्स वर्ग अधिक 7x वजा 9 आणि एक्सचा 0 घात। प्रमाण रूप म्हणजे काय? बहुपदीला चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने जेव्हा लिहितो, इथं चलाचा घात 2 आहे, मग 1 आहे, नंतर मग एक्स चल घेऊन एक्सचा घातांक 0। पण 8वीत असताना आपण हे शिकलो की कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते, आणि म्हणून या ठिकाणी एक्सचा घातांक 0 जेव्हा आपण देतो तेव्हा त्याची किंमत 1 होईल, आणि 1 गुणिले वजा 9 म्हणजेच काय होईल? वजा 9। आणि म्हणून या ठिकाणी चल लिहिलेलं नाही आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे। मग आता इथं चल म्हणजे काय? ते इंग्रजी मूळाक्षर म्हणजे चल, चलाच्या अगोदर असलेली संख्या म्हणजे त्याचा सहगुणक, आणि दोन्ही मिळून जे तयार होतं याला आपण पद म्हणतो। या पदांपासून बैजिक राशी तयार होते। तर पहिल्या बैजिक राशीमध्ये एक्स वर्ग 7x वजा 9 ही काय आहेत? पद आहेत, यांना आपण काय म्हणणार? पद। त्यामध्ये चल काय आहे? एक्स हे चल वापरलेलं आहे। सहगुणक एक्स वर्गासाठी सहगुणक 1, एक्सचा सहगुणक 7 आणि ऋण 9 यामध्ये सहगुणक स्थिर पद असल्यामुळं तीच असेल। त्यानंतर या ठिकाणी जे दुसरं उदाहरण आपण घेतलं आहे, एक्सचा 4th घात वजा 9x² अधिक 3, तर इथं सुद्धा काय होईल? चल जे आहे, एक्स हे चल आहे, एक्स हे चल आहे, त्यानंतर एक्सच्या 4th घाताचा सहगुणक दिला नाही म्हणजे 1, इथं समोर संख्या नसेल तर 1 असते असं आपण गृहीत धरायचं आहे। त्यानंतर एक्स वर्ग, आता एक्सच्या घनाचं पद या ठिकाणी दिलेलं नाही आहे, 4th घातानंतर डायरेक्ट आपल्याला वर्गपद दिलं आहे। एक्स वर्गाचा सहगुणक ऋण 9 किंवा वजा 9 आणि स्थिर पद इथं 3 दिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, पद जे आहेत कोणकोणते आहेत? एक्सचा 4th घात पद जर आपण लिहिले तर एक्सचा 4th घात वजा 9x² आणि अधिक 3 यांना पद म्हणू। त्यानंतर एक्स हे चल या ठिकाणी वापरलेलं आहे आणि त्याचे सहगुणक जे आहेत तर 1 ऋण 9 आणि 3। तर या ठिकाणी बैजिक राशी म्हणजे काय हे नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल। अशा प्रकारची गणितीय मांडणी की ज्यामध्ये इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून ती लिहिलेली असते त्याला आपण बैजिक राशी असे म्हणतो। तर आता बैजिक राशी यालाच आपण बहुपदी म्हणणार आहोत, परंतु सर्वच बैजिक राशी बहुपदी होणार नाहीत। तर बहुपदी म्हणजे काय? तर ज्या बैजिक राशीतील, पहा इथं आपल्याला लिहिता येईल, ज्या ज्या बैजिक राशींमध्ये चलाचा कोटी पूर्ण संख्या असतो अशा राशींना आपण बहुपदी असे म्हणतो। बहुपदी म्हणतात। तर ही झाली बहुपदीची व्याख्या, याला आपण व्यवस्थित समजावून घेऊया। ज्या बैजिक राशींमध्ये चलांचा कोटी
किंवा इथं कोटी म्हणण्यापेक्षा कोटी म्हणजे सर्वात मोठा घात होईल, तर चलांचा घातांक असं लिहू ते योग्य असेल. चलांचा घातांक पूर्ण संख्या असतो, पूर्ण संख्या असतो अशा राशींना आपण बैजिक राशी, अशा राशींना आपण बहुपदी असे म्हणणार आहोत. याचं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे, तर समजा 3x² अधिक 7x² वजा 9x + 5. तर या ठिकाणी ही जी बैजिक राशी आहे यामध्ये कोणतं चल वापरलं आहे, एक्स हे चल आहे. तर एक्स चलाचे एकंदरीत इथं किती पद आलेत, 1, 2, 3 आणि 4. तर या प्रत्येक पदामध्ये एक्स या चलाचा जो घातांक आहे, तर तो घातांक जर पूर्ण संख्या असेल, आता पूर्ण संख्या म्हणजे काय, तर पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या यांचा समूह. 0, 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीनं शून्य व सर्व नैसर्गिक संख्याच्या समूहाला आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. तर या ठिकाणी पूर्ण संख्या म्हणजे इथं आपल्याला चल जे आहेत, इंग्रजी मुळाक्षर जे वापरलं असेल त्या मुळाक्षरांना जो घात दिलेला असेल तो या गटातून असला पाहिजे, म्हणजे पूर्ण संख्यांमधून असला पाहिजे. तो ऋण असता कामा नये, म्हणजे घात काय असेल तर ती बैजिक राशी बहुपदी होणार नाही. ती लिहून दाखवतो, आत्ता लिहून दाखवलं की कोणत्या घातामुळं, पहा बहुपदी केव्हा होणार आहे, जर घात 0, 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीनं कोणतीही ऋणसंख्या असेल तर. आता जर समजा कोणतीही ऋणसंख्या, ऋण 3, ऋण 10, ऋण 12, त्यानंतर 3/2, कर्णित 5, 1.7, त्यानंतर समजा 3 कर्णित 5, तर या पद्धतीच्या संख्या जर घात म्हणून दिलेल्या असतील, घात म्हणजे इथं पहा यक्स ही चल आहे, यक्सच्या समोर 3 येतं हा सहगुणक आहे, आणि यक्सच्या डोक्याजवळ 2 लिहिले तर 2ला आपण घात म्हणतो किंवा घातांक म्हणतो. तर हा जो घातांक आहे हा या वरच्या गटातून असला तरच ती बैजिक राशी बहुपदी होणार आहे, अन्यथा ती बैजिक राशी ही बहुपदी असणार नाही. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला बहुपदी आहे का नाही, दिलेली बैजिक राशी ही बहुपदी होते का नाही हेच आपल्याला ओळखता येणं आधी महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. ते जर चांगलं व्यवस्थित ओळखता आलं तरच आपल्याला त्या पुढच्या गोष्टी समजतील. तर या ठिकाणी पहा यक्सचा घन म्हणजे इथं घात जर आपण बघितले तर यक्स घनचं, या ठिकाणी यक्स घनमध्ये घातांक काय दिलेला आहे, 3. x² मध्ये घात आला x² यक्स आहे तर घात 1 आहे, आणि 5 म्हणजे यक्सचा इथं 0 घात दिलेला आहे. या ठिकाणी काय, प्रत्येक चल असणाऱ्या प्रत्येक पदाचा घात जो आहे, हा चलाचा घातांक हा इथं पूर्ण संख्या आहे, म्हणून ही बहुपदी, ही बैजिक राशी बहुपदी आहे, बहुपदी आहे. आता बहुपदी आहे तर अजून एक उदाहरण आपण घेऊया, इथं पहा 3/5 y² अधिक 2y² वजा कर्णित 7y + 4. तर ही बैजिक राशी बहुपदी होईल का नाही हे कसं लक्षात घ्यायचं आहे, तर या ठिकाणी पहा आपल्याला फक्त चल बघायचं आहे, चल कोणतं वापरलंय, वाय, आणि चलाचा घातांक पाहायचा आहे. तर चलाचा घातांक या ठिकाणी वायसाठी घात दिलेला आहे 3, 2, वायला घात नाही म्हणजे 1, आणि इथं 4 नंतर चल जर वाय घेतला तर घातांक 0. म्हणजे आपल्या या बैजिक राशीमध्ये जे चल दिलेलं आहे त्याचा घात काय येतो, इथं 0, 1, 2, 3 हेच 0, 1, 2 आणि 3
हे गात आलेले आहेत. मग ह्या काय आहेत, पूर्ण संख्या, म्हणून ही बैजिक राशी बहुपदी होईल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की इथं अपूर्णांक संख्या आलेली आहे. इथं पहा, 3/5 ही अपूर्णांक, तर ही चल म्हणून आली आहे, सहगुणक म्हणून आलेली आहे. 3/5 ही जी अपूर्णांक संख्या आहे, वाय वाय घनचा सहगुणक आहे, आणि वायचा सहगुणक कर्णित 7 आलेली आहे. तर हे सहगुणक आलेले चालतील, फक्त घातामध्ये चालणार नाही. याचं अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. समजा आपण इथं घेतली आहे 7 ए चा घन वजा 2 ए चा घातांक 3/2 अधिक 2 चा अधिक 4 ए चा घातांक कर्णित 3 आणि अधिक 10. तर या बैजिक राशीमध्ये काय होते बघा, चल वापरलेलं आहे ए, ए चलाचा घातांक सुरुवातीला 3 आला, हा पूर्ण संख्या आहे, परंतु त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये घात 3/2 दिलेला आहे, आणि घात 3/2 म्हणजे 3/2 ही पूर्ण संख्या नाही, हा घात असल्यामुळं, आणि त्याचबरोबर इथं ए चा घातांक कर्णित 3 दिलेला आहे, मग ही सुद्धा पूर्ण संख्या नाही, ही परिमेय संख्या आहे, ही अपरिमेय संख्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी दिलेल्या बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक परिमेय आणि अपरिमेय आला, म्हणजेच तो पूर्ण आलेला नाही, आणि म्हणून ही बैजिक राशी बहुपदी होणार नाही. तर बहुपदी असण्यासाठी दिलेल्या बैजिक राशीतील प्रत्येक चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असणं आवश्यक आहे, तरच ती राशी बहुपदी होऊ शकते. यानंतर आता पाहूया बहुपदींचे प्रकार, जे आपण 8वीमध्ये सुद्धा शिकलो होतो. बहुपदींचे प्रकार 2 पद्धतीने पडतात. नंबर 1, इथं जे आपण घेतलेलं आहे त्या बहुपदीमधील पदांच्या संख्येवरून, आणि नंबर 2, बहुपदीमध्ये आलेल्या चलाच्या घातांकावरून, म्हणजे चलाच्या कोटीनुसार. तर या ठिकाणी पहा, आपल्याला इथं बहुपदीच्या प्रकारांच्या संदर्भामध्ये ट्री डायग्राम इथं दिलेला आहे. जी आकृती दिली आहे त्यावरून समजावून घेऊ. इथं पहा, 2x, 2x ही सुद्धा एक बहुपदी आहे, कारण यामध्ये एकच जरी पद असेल तरी इथं x हे चल आलेलं आहे आणि 2 हा सहगुणक आहे. 2x हे पद आहे, म्हणजेच ही बहुपदी आहे. त्याचबरोबर 5 या ही स्थिर संख्या सुद्धा बहुपदी आहे. या अशा प्रकारे जेव्हा बहुपदीमध्ये फक्त स्थिर संख्या दिलेली असते, 5, 7, 12, 17, 25 अशा कोणत्याही संख्या जर बहुपदीत एकटी संख्या दिली असेल, तर अशा बहुपदींना आपण स्थिर बहुपदी असे म्हणतो. अशा बहुपदींना काय म्हणायचं आहे, स्थिर बहुपदी. पण या सर्व स्थिर बहुपदींमध्ये फक्त एकच संख्या दिलेली असते, आणि त्याचबरोबर अशा प्रकारे समजा इथं पुन्हा 2x5 इथं एकच पद दिलं आहे, 1x5 हे सुद्धा एक पदी होईल, कारण यामध्ये एकच पद दिलं आहे. त्यानंतर ऋण 3 आणि q^4 तर हे सुद्धा काय आहे, एक पदी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बहुपदीमध्ये फक्त एकच पद दिलं असेल, तर अशा बहुपदींना आपण एक पदी असे म्हणतो. प्रत्येक बहुपदीमध्ये एकच पद आहे, पदांची संख्या एक असल्या कारणाने इथं एक पदी असं आपण यांना म्हणणार आहोत. जेव्हा दिलेल्या बैजिक राशीमध्ये किंवा बहुपदीमध्ये 2 भिन्न पद असतात, अशा वेळी त्या बहुपदींना आपण द्विपदी असे म्हणतो. इथं पहा, 1^4 x हे द्विपदीचं उदाहरण आहे. 2m^3 हे द्विपदीचं उदाहरण आहे. मग प्रत्येक बहुपदीत 2 पदे आहेत या ठिकाणी, म्हणून 2 साठी द्वि हा शब्द वापरला जातो, आणि मग द्विपदी म्हणजे
दोन पद असणारी बहुपदी। त्यानंतर आता पुढचं जे उदाहरण आहे ते त्रिपदीचं आहे। त्रिपदी म्हणजे तीन पद असणारी बहुपदी। या ठिकाणी पहा, हे जे दिलेलं आहे, 1/2y² -2y + 5, तर हे पहिलं पद, हे दुसरं आणि हे तिसरं पद, त्याचबरोबर एक्स घन वजा कर्णी 3x² + 5x। इथं पण काय दिलं आहे, तीन पद असणारी बहुपदी दिलेली। मग इथं ती जर दिलेल्या बहुपदीमध्ये प्रत्येक बहुपदीमध्ये तीन पदे असतील तर अशा बहुपदीला त्रिपदी असे म्हणतात। तर पहा, लक्षात घ्या, जर बहुपदीमध्ये एकच पद असेल तर एक पदी, दोन असतील द्विपदी, आणि बहुपदीमध्ये पदांची संख्या जर तीन असेल तर त्याला आपण त्रिपदी असे म्हणतो। तर या ठिकाणी आपण बहुपदीचे प्रकार हे कशावरनं शिकलो, पदांच्या संख्येनुसार। त्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे, ओके, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत एका चलातील बहुपदीचा कोटी। आता इथं पहा, समजा इथं आपल्याला दिलंय 7x² -3/2x² अधिकरणित 5x - 8। तर ही जी बहुपदी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, तर ही बैजिक राशी बहुपदी आहे का? तर यामध्ये चल x दिला असून चलातील प्रत्येक पदाचा कोटी हा काय दिला आहे, पूर्ण संख्या, इथं 3, 2, 1 आणि 0, म्हणून ही बैजिक राशी बहुपदी आहे। आता या ठिकाणी यातील चलाचा कोटी आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर या पहिलं जे पद दिलं, तर या ठिकाणी x घन दिलाय म्हणजे चलाचा कोटी 3 आहे, इथे x² दिलाय म्हणजे चलाचा कोटी 2 आहे, इथे x च घात दिलेला नाही आहे म्हणजे 1 घात आहे, म्हणजे इथं चलाचा घात, इथं 3 दिलाय, इथं 2 दिला, 1, आणि इथं दिलं नाही x, म्हणजे चलाचा घात इथं 0 आहे। मग या सर्व घातांकामध्ये सर्वात मोठा जो घात असतो त्या घाताला आपण त्या बहुपदीचा कोटी असं म्हणतो। हा, एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीचा कोटी म्हणायचं आहे। तर इथं काय आहे, इथं 3 हा बहुपदीचा कोटी आहे। त्यानंतर समजा इथं पहा, -2y² + 4y + 5y⁴। तर या बैजिक राशीमध्ये किंवा बहुपदीमध्ये काय झालंय, इथं घात, सर्वात मोठा घात जो आहे तो शेवटच्या पदामध्ये दिलाय, आणि तो किती आहे, 4, म्हणून इथं 4 हा जो सर्वात मोठा घात आहे याला आपण बहुपदीचा कोटी असे म्हणणार आहोत। म्हणून लक्षात घ्या, जर दिलेल्या बहुपदीमध्ये एकच चल असेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचंय, ती चलाची जेवढी काही पद दिली असतील त्यामधील सर्वात मोठा घात असणारं पद आपण पाहणार आहोत। सर्वात मोठा घात असणारं पद म्हणजे जे सर्वात मोठा घात हा त्या बहुपदीचा कोटी होईल। मग तर यावर अजून एखादं उदाहरण आपल्याला घेता येईल। पहा, या ठिकाणी समजा आपण घेऊया, -9y² - 2y⁵+3y। तर ही बहुपदी आहे, कारण यामध्ये असणाऱ्या y चलाचा घातांक, म्हणजे यामध्ये y हे एकच चल दिलंय आणि चलाचा प्रत्येक वेळी आलेला घातांक पूर्ण संख्या आहे, म्हणून ही बैजिक राशी बहुपदी आहे। आता बहुपदी आहे तर मग या ठिकाणी सर्वात मोठा घात काय, 5, म्हणून 5 ला या बहुपदीचा कोटी असे म्हणायचं आहे।
त्यानंतर पहा आता कोणत्या शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी शून्य असते. आत्ताच या अगोदर आपण शिकलो एक पदीचं उदाहरण आहे. स्थिर बहुपदी हे कशाचं उदाहरण आहे, एक पदीचं उदाहरण. समजा 9 दिलेत तर याला आपण स्थिर बहुपदी म्हणू. 12 दिले स्थिर बहुपदी, 17 दिले, 21 दिले, हां त्यानंतर 29 दिले, हे सगळे काय स्थिर बहुपदी. कोणत्याही आता पहा शून्येतर, शून्येतर म्हणजे शून्य नसणाऱ्या, ऋण 4 दिले, ही पण स्थिर बहुपदी आहे. त्यानंतर समजा कर्णित 7, ही पण स्थिर बहुपदी आहे. 3/11 ही पण स्थिर बहुपदी आहे. तर शून्य नसणारी कोणतीही संख्या त्याला शून्येतर म्हणायचं. मग अशा कोणत्याही संख्येला आपण स्थिर बहुपदी म्हणतो. आणि या स्थिर बहुपदीचा कोटी, या इकडं जेवढे उदाहरणं मी लिहिली आहेत, या सर्व स्थिर बहुपदींचा कोटी हा काय असतो, शून्य असतो. हे लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही स्थिर बहुपदीचा कोटी हा शून्य असतो. पण जेव्हा स्थिर बहुपदी म्हणून आपण शून्य घेतो, शून्य ही संख्या घेतो, त्यावेळेस शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही, निश्चितपणानं सांगता येत नाही. शून्य ही पण एक संख्या आहे. जसं या प्रत्येक संख्येला आपण स्थिर बहुपदी म्हणतो, अशा वेळी जेव्हा आपल्याला दिलेली संख्या शून्य असते त्यावेळी ती स्थिर बहुपदी ही शून्य बहुपदी असते. याला आपण स्थिर बहुपदी सुद्धा म्हणतो. आणि त्याचबरोबर स्थिर बहुपदी सोबत याला स्थिर संख्या शून्य असल्यामुळं शून्य बहुपदी असे देखील आपण या ठिकाणी म्हणतो. तर ही स्थिर बहुपदी आणि त्याचबरोबर ही काय शून्य बहुपदी सुद्धा आहे. मग शून्य बहुपदी जर दिली असेल तर तिचा कोटी आपल्याला सांगता येत नाही, तो निश्चित करता येत नाही, तो अव्याख्या असतो. तसा म्हणजे आपण त्याची व्याख्या करू शकत नाही, म्हणून त्याला आपण अव्याख्य असं म्हणू शकतो. किंवा त्याला आपण असं उत्तर देऊ शकतो की शून्य बहुपदीचा कोटी हा आपल्याला निश्चित करता येत नाही. त्यानंतर आता पाहायचं एकापेक्षा जास्त चल असणाऱ्या बहुपदीचा कोटी. म्हणजे दिलेल्या बहुपदीमध्ये 2 किंवा 3 चल असतील तर त्यावेळी त्या बहुपदीचा कोटी कसा ठरवणार. इथं जे उदाहरण आपल्याला दिलं आहे ते खाली लिहून घेऊ आपण. 3m² n^6 अधिक 7m² n^3 m^n. तर ही जी बहुपदी दिली यामध्ये 2 चल वापरलेले आहेत. त्या ठिकाणी m आणि n हे 2 चल इथं दिलेत. हे जर 2 चल आहे तर याला आपण 2 चलातील बहुपदी म्हणतो. मग या ठिकाणी बहुपदीचा कोटी आपल्याला शोधताना आपण आता नेमका m चलाचा सर्वात मोठा घात घ्यायचा का n चा, हा प्रश्न असेल. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही चलातील घातांकाची बेरीज करायची. तर पहिल्यांदा यम आणि यन यामध्ये काय घात आला आहे, 3 आणि 6. 3 आणि 6 ची बेरीज काय येते, 9. मग दुसऱ्या पदामध्ये यम आणि यांचा घात 2 आणि 3 आला, त्यांची बेरीज 5. आणि तिसऱ्या पदामध्ये 1 1 = 2. मग अशा वेळेस इथं घात काय दिलेला आहे आपल्याला, म्हणजे बेरीज करून घात जो आला किंवा घातांकाची जी बेरीज केली ती आलेली आहे 9, 5 आणि 2. यामध्ये सर्वात मोठी बेरीज आली 9, म्हणून 9 हा या बहुपदीचा कोटी होईल. हे लक्षात घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी बहुपदीमध्ये चलांच्या घातांकाची बेरीज सर्वात जास्त येते त्या बेरजेला आपण त्या बहुपदीचा कोटी असं म्हणतो. हे किंवा जेव्हा दिलेल्या बहुपदीमध्ये 2 भिन्न चल दिले असतील तर. यानंतर आपल्याला पुन्हा बहुपदीचे प्रकार समजून घ्यायचे आहेत. आणि बहुपदीचे प्रकार हे चलाच्या अगोदर आपण पदांवरून शिकलो होतो, आता इथं बहुपदीच्या कोटीनुसार आपल्याला शिकायचं आहे. तर पहा या ठिकाणी काय आपल्याला जे पहिले उदाहरण दिलं आहे 3x - 1, हे पहा 3x - 1. तर या बहुपदीमध्ये काय झालं, 3x - 1 यामध्ये x हे 1च चल दिला असून चलाचा कोटी दिला नाही, म्हणजे 1 आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण 7y,
वाय हे एक चल असून चलाचा कोटी दिला नाही म्हणजे एक आहे, म्हणजे या दिलेल्या बहुपदींमध्ये आता इथं पद किती आहे हे लक्षात नाही घ्यायचं आहे. पहिल्या बहुपदीमध्ये दोन पद आहे, मग पदावरून ही द्विपदी आहे, पदाच्या संख्येवरून ही एक पदी आहे, परंतु इथं आपल्याला चल लक्षात न पद लक्षात न घेता चलाचा कोटी लक्षात घ्यायचा आहे. आणि या दोन्ही बहुपदींचा कोटी इथं आपल्याला एक दिलेला आहे. मग जेव्हा बहुपदीचा कोटी एक असतो म्हणजे फक्त चल दिलेलं असतं, एक्स वाय झेड पी क्यू, अशा वेळी आपण कोटी लिहित नाही म्हणजे एक असतो. मग अशा वेळी आपण अशा बहुपदींना रेषीय बहुपदी असे म्हणतो. आता रेषीय बहुपदीचं सामान्य रूप जे आहे ते ए एक्स अधिक बी असून ए आणि बी या वास्तव संख्या आहेत. वास्तव म्हणजे कोणतीही संख्या असू शकते, धन ऋण पूर्णांक अपूर्णांक दशांश अपूर्णांक, ए आणि बीच्या जागी एक्स हे चल आहे, परंतु ए ची किंमत फक्त आपल्याला इथं शून्य घेता येणार नाही, बी ची किंमत शून्य घेतली तरी चालेल. ए बरोबर नाही शून्य असलं पाहिजे, ए ची किंमत शून्य असता कामा नाही. तर पहा या ठिकाणी काय, ए एक्स अधिक बी हे जे या दिलेल्या बहुपदीचे हे काय आहे, सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे कोणतीही रेषीय बहुपदी अशी असेल की त्यामध्ये जास्तीत जास्त दोन पदे असू शकतात, एक चल असणारं पद. उदाहरणार्थ समजा पहा 4x - 7, तर 4x हे चल असणारं पद, 7 हे स्थिर पद, याला आपण म्हणतो रेषीय बहुपदी. तर हे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा कोटी एक असतो अशा बहुपदीला आपण रेषीय बहुपदी असे म्हणतो. आणि रेषीय बहुपदीचं सामान्य रूप हे ए एक्स अधिक बी असून ए आणि बी हे सहगुणक वास्तव संख्या असतात आणि ए बरोबर नाही शून्य, याची किंमत शून्य नसते. त्यानंतर आता रेषीय बहुपदीच्या पुढे गेल्यानंतर वर्ग बहुपदी किंवा वर्गीय बहुपदी. आता या ठिकाणी पहा 2y² 2y² अधिक वाय अधिक एक ही दिलेली पहिली बहुपदी आहे. या बहुपदीचा कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घात तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. या बहुपदीचा कोटी जर पाहिला, चलाचा सर्वात मोठा घात 2 आहे म्हणजे 2 कोटी आहे. आणि दुसरं उदाहरण -3x² चलाचा कोटी 2 आहे. प्रत्येक बहुपदीतील चलाचा कोटी 2 आहे म्हणून या बहुपदीला वर्ग बहुपदी म्हणता येईल. मग या वर्ग बहुपदीचं सामान्य रूप जे असतं, म्हणजे कोणतीही वर्ग बहुपदी कशी लिहिल्या जाईल, तर त्याचं सामान्य रूप असतं ax² + bx + c. ax² + bx + c यामध्ये काय, ए बी आणि सी या काय आहेत, या वास्तव संख्या असून ए ची किंमत ही शून्य असणार नाही. बी व सी शून्य घेतलं तर चालणार आहे, बी व सी ची किंमत शून्य जर असेल तर चालेल, कारण कोणत्याही वर्ग बहुपदीमध्ये जास्तीत जास्त 3 पदे आणि कमीत कमी 1 पद असू शकतं, जसं की इथं दिलेलं आहे -3x² इथं बी आणि सी ची किंमत शून्य घेतल्यामुळं पुढची 2 पदं आलेली नाही आहेत. समजा इथं पहा 9p² - 4, 9p² - 4 यामध्ये काय आहे, इथं सामान्य रूपात जर आपण तिला लिहिलं 9p² - 0p - 4 असं लिहावं लागेल, म्हणजे या ठिकाणी बी ची किंमत शून्य घेतलेली आहे आणि म्हणून हे मधल्या पदाचं इथं लोप झालेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या बहुपदीमध्ये चलाचा कोटी 2 असतो तर त्या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी म्हणतो, चलाचा कोटी 1 असेल तर रेषीय बहुपदी. आणि ज्या ठिकाणी आता बहुपदीतील चलाचा कोटी 3 येईल तर अशा बहुपदींना आपण घन बहुपदी असे म्हणतो. हे दोन्ही उदाहरणं जर बघितले, चलाचा कोटी इथं 3 दिला आहे आणि म्हणून यांना घन बहुपदी म्हणतात. घन बहुपदीचं सामान्य रूप ax² + bx²
अधिक सी एक्स अधिक डी, या ठिकाणी ए बी सी व डी या काय असतात वास्तव संख्या आणि ए ची किंमत ही शून्य नसते, ए ची किंमत काय नसते शून्य नसते, बी सी किंवा डी या सर्वांच्या किमती एक सोबत किंवा काय काय बहुपदींमध्ये एक एक करून शून्य असू शकते, तर हे त्याचं सामान्य रूप आहे आणि ही शून्येतर संख्या आहे। तर हे झाले बहुपदीचे प्रकार, हे त्या बहुपदीच्या कोटीनुसार। आधी आपण बहुपदीचे प्रकार पाहिले पदानुसार, आता आपल्याला या ठिकाणी शेवटचा भाग पाहायचा आहे, बहुपदीचं प्रमाण रूप आणि सहगुणक रूप आणि घातांक रूप। तर बहुपदीचं प्रमाण रूप म्हणजे काय, इथं आपण जी बहुपदी घेतली यावरून समजावून घेऊ, एक्स वजा तीन एक्सचा वर्ग अधिक पाच अधिक एक्सचा चौथा घात, तर अधिक पाच अधिक एक्सचा चौथा घात ही काय एक्स चलामधील बहुपदी आहे, आणि ही जर एक्स चलामधील बहुपदी आहे तर इथं आपल्याला अगोदर शिकायचं आहे तिचं प्रमाण रूप। मग प्रमाण रूप म्हणजे काय, तर यामध्ये एक्स चलाचा जो घात आहे या घातांकाची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे पहा। इथं आपण लिहूया पी ऑफ एक्स म्हणजे एक्स चल असणारी पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल इन द व्हॅरिएबल एक्स, यालाच आपण पी ऑफ एक्स म्हणजे एक्स चलातील बहुपदी असं या ठिकाणी वाचत असतो। तर एक्स चलाचा सर्वात मोठा घात इथं चार दिला आहे, म्हणून एक्सच्या चौथ्या घाताचं पद सगळ्यात अगोदर इथं घ्यायला पाहिजे, त्यानंतर चौथ्या घातानंतर आता एक्सचा तिसरा घात असणारं पद दुसऱ्या क्रमांकाला घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात या बहुपदीची मांडणी घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार करायची आहे। परंतु या बहुपदीमध्ये आपल्याला घन म्हणजे एक्सचा तिसरा घात असणारं पद दिलेलं नाही आहे, मग अशा वेळी आपण काय करणार, त्याला सहगुणक शून्य घेऊन एक्सचा घातांक तीन आपण देणार आहोत आणि हे पद आपण मनानेच इथं ॲड करणार आहे। त्यानंतर दोन घात असणारं पद घ्यायचं आहे पण त्याला ऋण चिन्ह दिलं आहे, तर इथं ऋण तीन एक्सचा वर्ग हे तिसऱ्या क्रमांकाला येणार, आणि त्यानंतर आता एक्सचा घात एक असणारं पद, एक म्हणजे नुसतं चल असणारं पद आपण इथं घेणार एक्स, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी संख्या। तर जेव्हा आपण दिलेल्या बहुपदीची मांडणी चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने करतो आणि त्या ठिकाणी उतरत्या क्रमाने सर्व घात आपण त्या ठिकाणी लिहितो, तर त्याला आपण बहुपदीचे प्रमाण रूप किंवा बहुपदीची प्रमाण रूपामधील मांडणी असे म्हणतो। त्यानंतर या प्रमाण रूपामध्ये लिहिल्यानंतर आता याचं खाली इथं आपण जे मांडणी केली आहे याला आपण प्रमाण रूप असं म्हणूया, आणि यावरूनच आपल्याला हे प्रमाण रूप आहे, याच्यावरून आपण सहगुणक रूप काढू शकतो। कोणत्याही बहुपदीला सहगुणक रूपात लिहिताना आपल्याला अगोदर तिचं प्रमाण रूप लिहावं लागतं। सहगुणक रूप लिहिताना काय करायचं आहे, आता पहा सर्वात मोठा घात असणारा म्हणजे बहुपदीचा कोटी चार आहे, मग एक्सच्या चौथ्या घाताचा सहगुणक काय आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे, तर याचा सहगुणक दिला नाही म्हणजे एक, मग एक्स गणाचा सहगुणक कॉमा देऊन लिहायचा शून्य, त्यानंतर एक्स वर्गाचा सहगुणक कॉमा देऊन लिहायचा वजा तीन, त्यापुढे एक्सचा सहगुणक कॉमा देऊन एक, आणि शेवटी स्थिर पद पाच। सर्व पदांचे ज्यावेळेस सहगुणक आपण कंसामध्ये लिहितो आणि कंस पूर्ण करून बंद करतो त्याला आपण त्या बहुपदीचं सहगुणक रूप असं म्हणतो। आणि घातांक रूप म्हणजे काय, तर ज्यावेळी अशा प्रकारे चलाची मांडणी ही घातांकाच्या उतरत्या क्रमानेच केलेली असते, परंतु त्यामध्ये एखादं पद, आता हे पहा यालाच आपण जर अशा प्रकारे लिहू शकतो एक्सचा चौथा घात
इथं बी ची किंमत शून्य आहे म्हणून हे एक्स कर्णचं पद न घेता डायरेक्ट आपण एक्स वर्गाचं पद घेणार आहोत, त्यानंतर एक्स अधिक पाच. तर हे आहे या बहुपदीचं घातांक रूप. आणि या आजचा जो आपण प्राथमिक भाग शिकलो या आधारावर आपल्याला सराव संच 3.1 पाहायचा आहे. तर आजचा जो बहुपदीचा अतिशय बेसिक महत्त्वाचा भाग होता नक्कीच तुम्हाला समजला असेल. समजल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल त्यासाठी धन्यवाद, नसेल केलं तर अवश्य करा. भेटूया पुढच्या भागात.